फ्रेंड्स तुम्हाला सिंपल टाइपिंग करायचे आहे आणि टाइपिंग पण तुम्हाला इकडन कॉपी करायचे आहे आणि इकडे जाऊन पेस्ट करायचे आहे. फक्त क्वेश्चन आणि आंसर तुम्हाला कॉपी पेस्ट करून जर पैसे कमवायचे असेल, दिवसभरामध्ये 1.5 ते 2 हजार रुपये जर तुम्हाला अर्निंग करायचे असेल ती पण तुमच्या मोबाईल फोनहून किंवा कम्प्युटरहून, तर आजचा जॉबचा अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि जी वेबसाईट मी आज तुमच्यासाठी घेऊन आले ती 100% जेन्युइन आहे. भरपूर सारे यूजर्स असे आहेत की आपल्या इंडियन यूजर्स पण आहेत जे की या वेबसाईटवरती काम करत आहेत आणि एक चांगल्या पद्धतीची साईड इन्कम ते इथं ऑनलाईन अर्निंग इथे करत आहेत. पार्ट टाईम तुम्ही काम करू शकता, तुमच्या वेळेनुसार करू शकताय आणि सिंपल तुम्ही कुठलाही एक सब्जेक्ट घ्यायचा आहे त्या सब्जेक्टला पकडून तुम्हाला काय करायचं, सिंपल क्वेश्चन टाकायचा आहे आणि त्याच क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला तिथं पेस्ट करायचं आहे, त्याचीच तुम्हाला इथं अर्निंग होणार आहे. तर ते काम कसं करायचं आहे, त्यानंतर ती वेबसाईट कुठली आहे आपण सगळं व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये बघूया. मी तुम्हाला साईनअपपासून देन तुम्हाला डायरेक्टली ऑनलाईन असेसमेंट टेस्ट पण इथं द्यायची आहे. ती ऑनलाईन असेसमेंट टेस्ट तुम्हाला कशी द्यायची तेही मी तुम्हाला इथं सांगणार आहे. म्हणजे मी तुम्हाला A to Z या व्हिडिओमध्ये डिस्क्राईब करणार आहे, एक्सप्लेन करून सांगणार आहे. त्यामुळे एकही जी काही व्हिडिओचा एकही स्टेप्स मिस करू नका. यामध्ये मी तुम्हाला एक ट्रिक्स पण देणार आहे ज्याचा वापर करून तुम्हाला फक्त कॉपी पेस्ट करून पैसे कमवायचे आणि जी ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे ती 100% वर्किंग ट्रिक्स मी त्या तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत बघा. आता फ्रेंड्स तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे तुम्ही हाऊसवाईफ आहे, तुम्ही स्टुडंट इथे काम करू शकताय, त्यानंतर तुम्ही बिलकुल फ्रेशर्स आहे, तुमच्याकडे कुठलाही पद्धतीचे मोबाईल आहे तो तुम्ही त्या मोबाईलचा वापर करू शकताय आणि इथे एक चांगल्या पद्धतीची इन्कम जनरेट करू शकताय. आता ते कुठले ॲप्लिकेशन आहे आपण सगळं डिटेल्समध्ये बघूया. त्यासाठी जाऊ मोबाईलची ॲप्लिकेशनवरती. बट अजून जर मराठी नोकरी कट्टा चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच न्यू पद्धतीचे अपडेट्स जे की जेन्युइन असतात मी तुमच्यासाठी डेली बेसिसवरती घेऊन येत असते. तर जास्त वेळ वाया न घालता आपण डिरेक्टली मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया, कारण ही प्रोसेस खूप लॉंग असणार आहे. सगळे डिटेल्स बघण्यासाठी, व्हिडिओ लॉंग न होण्यासाठी आपण डिरेक्टली सगळे डिटेल्स इथे मोबाईलवरती जाऊन बघूया. तर फ्रेंड्स मी इथं काय करते, सिंपल स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करते जिथे की तुम्ही बघू शकताय. बघा, वर्क एनिवेअर अँड एनी टाईम तुम्ही इथे काम करू शकता. बिकम अन एक्सपर्ट नाव अप टू 2000 मंथली तुम्ही डॉलर इथे अर्निंग करू शकताय. 2000 मंथली डॉलरची जी काही इंडियन प्राईस आहे ती जवळपास 1,64,000 होते, जी की तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. ओके, त्यानंतर बघा तुम्ही फ्लेक्झिबल आवर्समध्ये ते काम करू शकता, कुठे ट्रॅव्हलिंग करताय तिथे काम करू शकता, कुठल्याही पद्धतीचं टाईम लिमिट इथे नसणार आहे, पार्ट टाईम तुम्ही करू शकताय. पेआउट्स तुम्ही बघू शकता. बघा, पेआउट्स तुम्हाला इथे चांगल्या पद्धतीचा प्लस बोनस पण दिला जाणार आहे आणि सब्जेक्ट तुम्हाला इथं 100+ सब्जेक्ट आहे. 100 सब्जेक्ट रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन टाईप कराय इथे पेस्ट करायचा आहे, टाईप करायचा आहे आणि त्याचा आन्सर पण तुम्हाला इथं टाकायचं आहे. ओके, एक्सपर्ट ऑन बोर्ड इथं किती आहे तेही बघू शकता, सोल्युशन्स किती आहेत तेही बघू शकता आणि पेआउट्स त्यांनी किती दिलं आहे तेही तुम्ही तुमच्यासमोर सगळं व्यवस्थित इथे बघू शकताय. जे काही इथं काम करतात त्यांचा एक्सपिरियन्स तुम्ही इथे बघा. आत्ता इथे तुम्हाला कामाला सुरुवात करण्यासाठी 4 स्टेप्स आहेत, त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहे. बघा, पहिली स्टेप्स आहे साईनअप. साईनअपमध्ये तुमचं जे काही अकाउंट तुम्हाला क्रिएट करायचं आहे, तुमचा ईमेल ॲड्रेस दॅन पासवर्ड टाकून तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं आहे. ओके, नंतर तुमची तिथे असणार आहे सेकंड स्टेपमध्ये पर्सनल डिटेल, प्रोफेशनल डिटेल्स दॅन बँक डिटेल्स. तुम्हाला ज्या अकाउंटमध्ये पेमेंट्स घ्यायचे ती बँक डिटेल्स इथं मेन्शन करायची. दॅन चूज सब्जेक्ट, वाईड रेंज ऑफ सब्जेक्ट, चूज मोर दॅन वन. तुम्ही एकापेक्षा जास्त सब्जेक्ट इथं चूज करू शकता. आणि दॅन ऑनलाईन तुम्हाला एक MCQ टेस्ट इथं दिली जाणार आहे, जी ऑन दी स्पॉट तुम्हाला द्यायची आणि ती MCQ टेस्ट जी असणार आहे ती पण आपण कॉपी पेस्ट करून इथे सॉल्व्ह करणार आहे. त्यामुळे त्याचंही सोल्युशन माझ्याकडे असणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. ओके, आता बघा, रजिस्टर नावावरती क्लिक केलं आहे. बघा, तुम्ही इथे रजिस्टर नावावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर एक रजिस्ट्रेशन म्हणजे साईनअप करण्यासाठी तुमच्यासमोर असा फॉर्म इथे ओपन होतो. बघा, जिथे की तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. आता मी ऑलरेडी इथं रजिस्ट्रेशन केलं आहे, दॅन माझी सेकंड स्टेप्स कम्प्लीट झाली, थर्ड स्टेप्स कम्प्लीट झाली. आता मी इथं MCQ टेस्टसाठी आलेले, तर डिरेक्टली बघा माझ्या इथे डायरेक्टली मला इथं MCQ टेस्टच ओपन होती. आता मी सिम्पल कुठला एक सब्जेक्ट घेऊ. बघा, अकाउंटिंग मी घेते, एक सब्जेक्ट सिम्पल घेते आणि टेक टेस्ट नाव लगेच इथं मला आता है. बघा, बेसिक स्टॅटिस्टिकची आपण एक टेस्ट घेऊया. ओके, आता मी तिथे ओके केलं आहे की लगेच मला टेस्ट आली. ओके, आता ती टेस्ट असती बघा 10 मार्कची टेस्ट असती. आता ह्या 10 मार्कच्या टेस्टमध्ये तुम्हाला क्वेश्चन प्लस ऑब्जेक्टिव्ह ते दिलेले असतात, जे की तुमच्या तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे असतात. ज्यावेळेस तुम्ही टेस्ट पासआउट करणार आहे त्याच वेळेस तुम्हाला इथं पुढची जे काही डॅशबोर्ड आहे पुढचं कामाला तुम्हाला इथे ॲक्सेस दिलं जाईल. आणि जर तुम्ही टेस्टच जर पासआउट नाही केली तर तुम्हाला समोरचं जे काम असणार आहे जिथे की तुम्हाला पैसे कमवायचे क्वेश्चन टाईप करून,
तिथे तुम्हाला ऍक्सेस नाही दिला जाणार आहे. त्यामुळे काय करायचं लक्षात घ्या, मी काय सांगते, ज्यावेळेस तुम्ही अशी टेस्ट तुमच्या समोर येते ओपन होणार आहे, सिंपल चॅट जीपीटी वरती जायचं आहे, गुगलवरती जाऊन चॅट जीपीटी सर्च करायचं आहे, किंवा चॅट जीपीटीचं ऍप्लिकेशन्स पण आहे, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकताय. आणि त्या ऍप्लिकेशनवरती जाऊन तुम्हाला सिंपल काय करायचं आहे, हा जो क्वेश्चन्स आहे या क्वेश्चन्सला तुम्हाला सिंपल असं डबल टॅप करायचं आहे. ओके, डबल टॅप केल्याच्यानंतर तुम्ही काय गुगलवरती, ओके गुगलवरती गेल्याच्यानंतर काय करायचं आहे, चॅट जीपीटी आपल्याला सर्च करायचं आहे. ओके, चॅट तुमच्याकडे ॲप्लिकेशन असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. माझ्या दुसऱ्या मोबाईलमध्ये आहे, जिथे की मी ओपन म्हणजे माझं ते यूज करते आहे मी, ते ॲप्लिकेशन आहे ते दुसऱ्या मोबाईलमध्ये आहे. ओके, चॅट जीपीटीवर गेल्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही इथं रजिस्ट्रेशन साइनअप वगैरे करू शकता. सर्वात जास्त ट्रेंडिंग चालू आहे आणि सगळ्यात जास्त कुठल्याही गोष्टीची तुम्हाला हेल्प हवी असेल, कॉपी पेस्ट वर्कचा जर वापर करून पैसे कमवायचे असेल तर तुम्ही चॅट जीपीटीचा वापर करूनच पैसे हे ते कमवू शकताय. ओके, आता त्यांनी इथं सांगितलं बघा साइनअप करून घ्यायचं आहे. साइनअप मी इथं ऑलरेडी आता नवीन आहे, त्यामुळे सगळं प्रोसेस मला परत रिपीट करावी लागेल, कारण मी ॲप्लिकेशन यूज करते, वेबसाईट नाही यूज करत आहे. माझ्याकडे ॲप्लिकेशन्स आहेत, ते सेकंड मोबाईलमध्ये आहे. सो आता मी या मोबाईलमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग करते. तर बघा फ्रेंड्स, तुम्हाला काय करायचं आहे, सिंपल इथे चॅट जीपीटीवरती जायचं आहे, तो क्वेश्चन्स तुम्हाला टाईप करायचा आहे. आता मी ही प्रोसेस नाही सांगत आहे, माझा व्हिडिओ खूप लॉंग होऊन जातो आहे, त्यामुळे तुम्ही इझिली करू शकता, काही प्रॉब्लेम्स नाही आहे. तुम्हाला चॅट जीपीटी इझिली यूज करता येणार आहे, जी की तुम्ही यूज करत असाल, कारण सर्वात जास्त चॅट जीपीटीचा यूज आता सगळ्यात जास्त केला जातो आहे. की तुम्ही व्हिडिओज वगैरे जर बघितले असेल तर तेही तुम्ही बघू शकताय, कारण आता सगळ्या गोष्टींमध्ये जर आपल्याला ऑनलाईन पैसे कमवायचे असेल तर त्यामध्ये चॅट जीपीटीचा वापर हा केला जातो आहे. ओके, आता बघा तुम्ही इथे मी जसं की रजिस्ट्रेशन वगैरे केलं होतं, त्यानंतर आपण अकाउंटला साइनअप वगैरे केलं आहे, त्यानंतर तुम्हाला टेस्ट जी काय पास करायची, लक्षात ठेवा, कॉपी करायचं आहे क्वेश्चन चॅट जीपीटीवरती जाऊन, सिंपल तुम्हाला टेस्ट करायचं आहे. तिथं जो डॅशबोर्ड दिसतो, चॅट जीपीटी वापरणं काही अवघड नाही आहे, ते तुम्ही इझिली वापरू शकताय. ओके, आणि ज्यावेळेस तुम्ही ती टेस्ट पासआउट करणार आहे, त्यावेळेस तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड तिथे ओपन होतो. बघा आता बघा, मी सगळी डिटेल्स इथं फिलअप केली आहे. आता यानंतर तुमच्यासमोर डॅशबोर्ड कुठला ओपन होईल मी ते तुम्हाला सांगते. ओके, आता तोही डॅशबोर्ड आपण इथे बघूयात, जो की तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाईल, म्हणजे तुम्हालाही सगळ्या गोष्टी समजायला इझी जातील. आता बघा, आपण डिरेक्टली जाऊया चॅट जीपीटीचं जे काही याचं जे ॲप्लिकेशन आहे, याचं ॲप्लिकेशन्स पण आहे जे की तुम्ही यूज करू शकताय, आणि सिंपल तुम्हाला क्वेश्चन्स टाईप करायचे, क्वेश्चन्स टाईप्स करून तुम्हाला इथं क्वेश्चनचा आन्सर टाईप करायचे आणि सबमिटवरती क्लिक करायचे, बाकी काही नाही करायचं. एकदम सोप्या पद्धतीचं ट्रान्सलेटर ॲप्लिकेशन आहे. आता बघा तुम्ही ते अकाउंट तुम्हाला सब्जेक्ट किती दिलेत, बघा भरपूर सब्जेक्ट आहे, मी तुम्हाला सांगितलं ना 100+ सब्जेक्ट आहे. ते बघा सगळ्याच सब्जेक्टपैकी तुम्ही कुठलाही सब्जेक्ट घेऊ शकताय, आणि त्या सब्जेक्ट रिलेटेड तुम्ही इथे क्वेश्चन आन्सर हे बघा अशा पद्धतीने क्वेश्चन्स आहेत, आणि त्याचे तुम्हाला रिसेंटली क्वेश्चन इथे अपलोड झालेले आहेत, जिथे तुम्हाला आन्सर्स पण इथेच भेटून जातात. याच पद्धतीने तुम्हाला तिथं क्वेश्चन्स आन्सर टाईप्स करायचे, आणि क्वेश्चन आन्सर टाईप करून तुम्ही तिथं चांगल्या पद्धतीचे एक अर्निंग करू शकताय, आणि जी की जेन्युइन आहे फ्रेंड्स, 100% वर्किंग आहे. आता क्वेश्चन आन्सर तुम्ही म्हणाल की मॅम आम्ही आता म्हणजे मनाने क्वेश्चन आन्सर कसे टाईप करणार, कुठून करणार, तर त्याचंही नाही टेन्शन घ्यायचं. त्याच्यासाठी पण आपल्याकडे एक ट्रिक्स आहे जी की चॅट जीपीटी आहे. कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला हवं असेल तर आजच्या कंडिशनमध्ये, सध्याच्या परिस्थितीमध्ये तर सर्वजण चॅट जीपीटीचाच वापर करत आहेत, तर यासाठी पण तुम्हाला चॅट जीपीटीचाच वापर करायचा आहे. चॅट जीपीटीवरती जायचं आहे तुम्हाला. सपोज आता अकाउंट रिलेटेड क्वेश्चन्स पाहिजेत, ओके, तर अकाउंट रिलेटेड तुम्ही एक टॉपिक रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स पाहिजे, त्याचा आन्सर्स पण पाहिजे, तर तुम्हाला सिंपल काय करायचं आहे, अकाउंट टाकायचं आहे, अकाउंट रिलेटेड क्वेश्चन्स टाकायचा आहे. टॉपिक असेल अकाउंटमध्ये एखादा, आता एखादा क्वेश्चन्स तुम्ही टाईप करायचं, म्हणजे आता सपोज अकाउंटमध्ये एक टॉपिक आहे अकाउंट रिलेटेड क्वेश्चन्स अँड आन्सर्स, तुम्ही असं जर चॅट जीपीटीला जर दिलं तर त्यामध्ये तुम्ही टाईप केलं तर त्यानंतर तुम्हाला भरपूर असे अकाउंट रिलेटेड सब्जेक्ट्स आहेत, जिथे की तुम्हाला तुमच्या समोर क्वेश्चन्स ओपन होतील, आणि तेच क्वेश्चन्स तुम्हाला तिकडनं कॉपी करायचे चॅट जीपीटीवरून आणि इथे येऊन पेस्ट करायचे, बाकी काहीच नाही करायचे. ओके, आता बघा तुम्ही, मी इथं केलं आहे, आता तुमच्यासमोर एक असा इंटरफेस इथं ओपन होतो. ओके, जो की तुम्ही तुमच्यासमोर इथे बघू शकताय, सिंपल इथं कॉपी अँड पेस्ट युअर क्वेश्चन्स हियर, तुमचा क्वेश्चन्स इथं कॉपी पेस्ट करायचा आहे, दॅन या क्वेश्चनचा आन्सर्स,
तुम्हाला इथं खाली काय करायचंय, सबमिट करायचंय. दॅन तुम्हाला इथं टॉपिक सिलेक्ट करून घ्यायचा. बघा आता तुम्हाला इथं टॉपिक्स दिलेले आहे. आता तुम्ही कुठलाही सायन्स मॅथ घेऊ शकता, स्टॅटिस्टिक्स घेऊ शकता. आता आपण सगळं मॅथ घेऊया. आता मॅथमध्ये पण भरपूर आहेत, कॅल्क्युलेशन आहे, त्यानंतर ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स आहे, फिजिक्स आहे, भरपूर. आता इथं बायोलॉजी रिलेटेड घेऊया आपण एक. आता बायोलॉजीमध्ये कुठला टॉपिक घेऊया बघा, ॲडव्हान्स बायोलॉजी. ओके, आता ॲडव्हान्स बायोलॉजी रिलेटेड आपल्याला इथं क्वेश्चन्स काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे. तर सिम्पल तुम्हाला ChatGPT जाऊन ॲडव्हान्स बायोलॉजी रिलेटेड क्वेश्चन्स असं तुम्हाला त्याला कमांड द्यायची आहे. ती कमांड दिल्याच्या नंतर तुमच्यासमोर क्वेश्चन्स ओपन होऊन जातो आणि तिथे तुम्ही तिथे क्वेश्चन पेस्ट कॉपी करायचं आहे आणि इथे येऊन तुम्हाला पेस्ट करायचं आहे. अँड दॅन तुम्ही इथं गेट ॲन्सरवरती क्लिक करू शकताय. तुम्हाला ॲन्सर्स पण इकडनं भेटतील किंवा तुम्ही इथं ॲन्सर्स पण प्रोव्हाइड करू शकताय आणि ॲन्सर्स पण तुम्ही ते काय करू शकताय, जे काही ॲन्सर्स आहेत ते तुम्ही इथे टाकू शकता. बघा भरपूर आहेत, तुम्हाला सगळ्या गोष्टी त्यांनी इथं दिलेल्या आहेत जे की तुम्ही तुमच्यासमोर बघू शकताय. आता इथं सगळ्या गोष्टी तुम्ही इझिली करू शकता. तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम्स आला तर तुम्ही मला नक्की कमेंट्स करा. 100% तुम्हाला काही प्रॉब्लेम्स तर नाहीच येणार आहे, बट हे अपडेट्स आणि इथून तुम्ही 100% पैसे कमवू शकताय क्वेश्चन्स टाईप करून, त्याचे ॲन्सर्स प्रोव्हाइड करून, ChatGPTचा वापर करून विदाउट कॉस्ट. तुम्हाला काही प्रॉब्लेम जर येत असेल तर तुम्ही मला नक्की विचारा. 2007 ही ॲप्लिकेशन आहे, ही वेबसाईट आहे जी की काम करते. याचे ॲप्लिकेशन्स पण आहे जे की तुम्हाला इझिली प्ले स्टोरवरून भेटून जाईल. ओके, तर काही प्रॉब्लेम असला तर नक्की विचारा. आवडलं असेल तर लाईक करा, चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एक अपडेट्सबरोबर एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ज्यामध्ये तुम्हाला अशाच ऑनलाईन अर्निंग रिलेटेड अपडेट्स असेल जे की जेन्युइन असेल.